तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून राजश्री पाटील निवडून येतील असा दावा संजय राठोड यांनी केला. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पराभव दिसतोय. पराभव दिसत असल्यानंच विरोधक टीका करतायत. तर उमेदवार राजश्री पाटील यांचं देखील विरोधकांवर जोरदार टीकास्त्र पाहायला मिळालं. विरोधकांकडे बोलायला विषय नाहीत म्हणूनच ते काहीही बोलतात. मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचं उमेदवार राजश्री पाटील म्हणाल्या. राजश्री पाटलांच्या आज नेरपासूनच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे, प्रतिसाद मोठा या ठिकाणी मिळतो, काय सांगा? नक्कीच महायुतीच्या उमेदवार आमच्या राजश्री ताई महल्ले पाटील ह्या प्रचंड मतानं निवडून येणार आहे आणि त्यामध्ये दिग्रस, दारव्हा, नेर या तालुक्यातून प्रचंड आघाडी या ठिकाणी त्यांना आम्ही देणार आहोत हा विश्वास मला आहे. राष्ट्रवादीचे नेते वसंतरावजी गुहिकडकर यांना आहे आणि भाजपच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना आहे. एक पाहिलं तर विरोधकांकडनं प्रचार जो आहे तो केला जातोय की उमेदवाराचं मतदार यादीत नाव नाही, उमेदवार बाहेरचा आहे. उमेदवार ह्या आमच्या मतदारसंघातल्या आहे, आमची मुलगी आहे, बहीण आहे आणि हे सर्व मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहे. खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू ही घसरून गेलेली आहे आणि त्यांना आता पराभव निश्चित त्यांना दिसतो आहे आणि आमचं या ठिकाणी विजय पाहून ते आता विरोधी पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीनं अपप्रचार करत आहे. परंतु या अपप्रचाराला कोणी मतदार बळी पडणार नाही आणि राजश्री ताई महल्ले पाटील यांच्या धनुष्यबाणावर मतदान रूपी आशीर्वाद ते देतील. ताई काय सांगाल, आज प्रचार या ठिकाणी सुरू झालेला आहे, नेर तालुक्यातला प्रचार सुरू झालेला आहे आणि विरोधक प्रचार करतात की मतदार यादीत नाव नसलेला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. माझ्या हजारो लाखो मतदार माहेरचे आहेत, माझ्या एका मताने काहीच फरक पडणार नाहीये. माझ्या एका मताची ताकद ही माझ्या हजारो लाखो मतदारांमध्ये आहे, त्याच्यामुळे 100% ते सगळे मतदार मिळणार. हा प्रचार जो आहे तो विरोधी निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नाही, त्याच्यामुळे ज्या मुद्द्यांना काही अर्थ नाही असे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, आर्थिक साक्षरता, त्यांचं स्वावलंबन हा आणि आरोग्याचे प्रश्न, हे दोन महत्वाचे मुद्दे माझ्या महिलांसाठी असणार आहे. युवकांची बेरोजगारांच्या हाताला काम हा माझा कायम अजेंडा राहिलेला आहे. कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, टीव्ही9 मराठी, यवतमाळ.